नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना झोम स्कूल युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण येत्या सातवी इतिहासचा पहिला धडा इतिहासाची साधने याचा स्वाध्याय सोडवणार आहोत जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला करा माझं नाव आहे सपना टीचर तुमचं काय नाव आहे आणि मी आहे पुणे जिल्ह्यातनं तुम्ही कोणत्या भागातनं हा व्हिडिओ बघताय किंवा तुमची शाळा कोणती मला सांगाल का प्रश्न पहिला आहे खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा आता ही ऐतिहासिक साधने तुम्हाला माहितीच असतील आपण आता यांची नावं शोधूयात हो ती नावं काय काय बघा शिलालेख पोवाडे दंतकथा चित्रे ताम्रपट लोकगीते खलिते तारीख आज्ञापत्रे कपडे श्लोक आणि बकरी देवा स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो उत्तर आहे समाधी कबर विरगळ थडगे विजयस्तंभ विजय कमानी इत्यादी बाबींचा समावेश स्मारकांमध्ये होतो तवारीक म्हणजे काय उत्तर आहे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे म्हणजे तवारीख होय तीन इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्वाचे असतात याचं उत्तर आहे लेखकांची चिकित्सक वृत्ती त्यांचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू इतिहास लेखनात लेखकांचे महत्वाचे असतात प्रश्न तिसरा आहे गटातील वेगळा शब्द शोधून लिहा एक भौतिक साधने लिखित साधने अलिखित साधने मौखिक साधने यातलं आहे उत्तर अलिखित साधने दोन स्मारके नानी लेणी कथा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेत देतो उत्तर आहे कथा हा शब्द वेगळा आहे यांच्यापेक्षा तीन आहे भूर्जपत्रे मंदिरे ग्रंथ आणि चित्रे त्याचं उत्तर आहे मंदिरे मंदिर या शब्द या बाकी शब्दांपेक्षा वेगळा आहे चार ओव्या तवारिका कहाण्या मिथके तर उत्तर आहे तवारिका प्रश्न चार संकल्पना स्पष्ट करा भौतिक साधनांची संकल्पना स्पष्ट करू उत्तर लिहा किल्ले स्मारके इमारती लेणी शिलालेख नाणी ताम्रपट किल्ले इत्यादी वस्तू किंवा वास्तू यांचे अवशेष त्यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात भौतिक साधनांमुळे आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो वास्तुकलेची प्रगती समजते त्या काळातील आर्थिक स्थिती कलेचा दर्जा बांधकामाची शैली लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती मिळते लिखित साधने उत्तर काळातील देवनागरी अरेबियन पर्शियन मोडी आदी लिपींची वर्णे विविध भाषांची रूपे भूर्जपत्रे पोथ्या ग्रंथ फरमाने चरित्रे चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या महत्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ लोकजीवन वेशभूषा आचार विचार सणसमारंभ यांचीही माहिती मिळते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात तीन मौखिक साधने उत्तर आहे लोक पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या लोकगीते पोवाडे कहाण्या दंतकथा मिथके इत्यादी कोठेही लेखी स्वरूपात आढळत नाही अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात मौखिक साधनातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात प्रश्न पाचवा आहे ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का तुमचं मत सांगा उत्तर आहे होय ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करत असताना त्या घटनेशी संबंधित अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात या अभ्यासासाठी ऐतिहासिक साधनांची गरज असते ही साधने अस्सल असणे गरजेचे असते लेखकाचा खरे खोटेपणा त्याचे व्यक्तिगत हितसंबंध काळ राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो केवळ लिखित पुरावा आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही त्यावेळेच्या इतर समकालीन साधनांशी त्या माहितीची सांगड बसणे आवश्यक असते ऐतिहासिक साधने तपासून घेणे गरजेचे असते या साधनांची किंवा वस्तूंची चिकित्सकपणे पाहणी करावी लागते या साधनांची या वस्तूंची चिकित्सकपणे पाहणी करावी लागते त्याआधी विश्वासार्ह ठरलेल्या गोष्टींशी पडताळून घ्यावा लागतो असे केले नाही तर काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात म्हणून ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते असे मला वाटते प्रश्न सहावा तुमचे मत लिहा एक शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मानला जातो याचे उत्तर आहे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हणतात शिलालेख हे कोरलेले असल्यामुळे त्यामधील मजकुरात कोणताही बदल करता येत नाही त्यातून भाषा लिपी समाज जीवन बाबी समजायला मदत होते त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखामुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वसनीय पुरावा मांडला जातो दोन मौखिक साधनांच्या आधारे लोकजीवनाचे विविध पैलू समजतात उत्तर आहे जात्यावरील ओव्या लोकगीते पोवाडे कहाण्या दंतकथा मिथके अशा मौखिक साहित्यात या त्या त्या काळातील लोकांच्या समजुती विचार लोकजीवन यांचे प्रतिबिंब पडलेले असते मौखिक साहित्य हे पाठांतराच्या रूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्त केले जाते या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात धन्यवाद विद्यार्थ्यांनो हा पाठ इथेच संपलेला आहे आपण सर्व प्रश्नांचे अचूक उत्तर ते दिलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद